नमस्कार राणी. मला कधी कधी असं वाटतं की एखाद्या व्यक्तीसाठी दिवस हा 25 ते 30 तासांचा असतो की काय काय बोलतेस काय तू. आता बघ हा, आपलं करिअर, आपला संसार ह्या दोन्ही गोष्टी सांभाळता सांभाळता आपल्याला 24 तास कसे बसे पुरतात. तर डॉक्टरकीसारखी वेळखाऊ करिअर, बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यासाठी केलेली मेहनत आणि शिवाय घर संसार या सगळ्या गोष्टी एखादी व्यक्ती कशी काय जमवू शकते. अगं पण तू कोणाबद्दल बोलतेस. मी बोलतेय डॉक्टर पद्मिनी देसाईंबद्दल. आज झेपमध्ये आपण डॉक्टरांना भेटूया आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या कशा काय जमवतात हे त्यांनाच विचारूया. डॉक्टरी पेशा म्हणजे दिवसरात्र धावपळ, अविरतपणे रुग्णांची हसतमुखानं सेवा करण्याचं व्रत घेतलेली नोकरी. मग अशात या डॉक्टरांना स्वतःसाठी वेळ कसा असेल. पण त्यातूनही स्वतःच्या छंदासाठी वेळ काढणारे डॉक्टर्स विरळेच. आणि त्या छंदातून देशाला सन्मान मिळवून देणाऱ्यांचं तर कौतुक करावं तितकं थोडंच. अशाच या भूलतज्ज्ञ डॉक्टर पद्मिनी देसाई. पद्मिनी यांना अगदी लहानपणापासूनच खेळांची आवड होती आणि त्यातून नुसती हौस म्हणून न खेळता त्यांनी त्यात कौशल्य संपादन करण्यासाठी बॅडमिंटन खेळायचं ठरवलं. तसं म्हणायचं तर मला खेळाची भरपूर आवड होती लहानपणापासून. राईट फ्रॉम द चाइल्डहूड, लाईक आय वॉज ऑलवेज कॉल्ड अ टॉम बॉय आणि सदा मुलांच्या बरोबरच खेळायची मी. तर बॅडमिंटन ही आवड निर्माण करण्यापेक्षा मला वन ऑफ मिस्टर डोंगरे म्हणून होते, त्यांनी वनिता समाजला कोचिंग चालू करणार होते, तर ते माझ्या वडिलांकडे आले आणि म्हणाले की मी अशाशा ह्या एज ग्रुपच्या मुलांना मी घेते. तेव्हा मी काहीतरी 6वी 7वीत असेन. आणि माझ्याबरोबर संदीप पाटील पण होता. ॲक्च्युली संदीप बिफोर ही स्टार्टेड इज क्रिकेट करिअर ही वॉज विथ मी इन बॅडमिंटन. आम्ही असे जवळजवळ 10-12 लोक मुलं होतो, मुलं मुली म्हणून. आणि त्याप्रमाणे आम्ही वनिता समाजला पहिलं कोचिंग चालू केलं आणि त्याच्यानंतर मला खेळाची इतकी आवड निर्माण झाली त्याच्यानंतर. आणि देन आय टूक इट ॲज अ बॅडमिंटन ॲज माय मेन स्पोर्ट्स करिअर. नाही, मी जेव्हा बॅडमिंटन चालू केलं तेव्हा तर मी शाळेतच होते 6वी 7वी. तेव्हा एकदा शाळा संपल्यावर तर मी रॅकेट घेऊन धावायचीच. म्हणजे 3-4 तास तरी दिवसात नाही खेळायची मी. संध्याकाळी 5 वाजता शाळा संपली की घरी येऊन काही नाश्ता पाणी केलं की मी लगेचच बॅडमिंटन खेळायला जायची आणि ते 7:30, 7:30, 8 पर्यंत नंतर अभ्यास. मुंबई विद्यापीठाचं त्यांनी 2 प्रतिनिधित्व केलं आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्या. तसंच राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमधूनही आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करताना मात्र त्यांनी खेळातून थोडी विश्रांती घेतली आणि भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना 1992 साली त्यांनी पुन्हा बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आणि मग पुन्हा त्यांनी इंटर क्लब वेटरन, जी डी बिर्ला राष्ट्रीय ट्रॉफी असे किताब जिंकायला सुरुवात केली. तर खरं सांगायचं म्हणजे मी जेव्हा मेडिकलला 3rd MBBS पर्यंत मी एव्हरी ऑल्टरनेट इयर खेळत होते. इन्स्टेड आय प्लेड ऑल द स्टेट चॅम्पियनशिप्स, आय प्लेड द इंटरमेडिकल्स, मोस्ट ऑफ द टुर्नामेंट्स मी खेळू शकले. पण एकदा जरा माझी हाऊसपोर्ट्स चालू झाली, जेव्हा मी ॲनेस्थिझिया हे माझं करिअर निवडलं प्रोफेशनसाठी, हाऊसपोर्ट्समध्ये इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. दॅट वॉज इन 1981. 81 पासून मी बॅडमिंटनला हातच लावला नाही. म्हणजे 81 नंतर हाऊसपोर्ट्स म्हणजे आम्हाला हार्डली लीव्ह मिळत नाही पहिली. म्हणजे तर बाहेरच्या टुर्नामेंट्स खेळायला तर प्रश्नच नव्हता. प्रॅक्टिससाठी नसायचंच कारण आम्हाला 24 तास हॉस्पिटलमध्ये ड्युटी असायची आणि इमर्जन्सीज असायचे एव्हरी ऑल्टरनेट डे, विच वी हॅड टू डू 24 आवर्स ड्युटी. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आणि विदाउट प्रॅक्टिसशिवाय आणि सरावाशिवाय, ट्रेनिंगशिवाय बॅडमिंटन टू कोप अप ॲट द स्टेट लेवल अँड नॅशनल लेवल वॉज व्हेरी डिफिकल्ट. तर मी 81 to almost 92 पर्यंत बॅडमिंटन बंदच केलं होतं. म्हणजे मी हातच लावला नव्हता. मी जर आय हंग माय बूट्स लाईक 92 जेव्हा बॅडमिंटन कोर्ट तयार झाला आणि मी MIGच्या जवळच राहत असल्या कारणाने मी बॅडमिंटनच्या सरावाला पूर्ण विथ फुल स्विंग आय स्टार्टेड माय बॅडमिंटन अगेन, यु नो, विथ फुल ट्रेनिंग अँड कोचिंग. हेल्थ क्लब चालू झाला सेवी. सो दॅट वॉज अ बून टू मी दॅट द क्लब वॉज राईट नेक्स्ट टू माय हाऊस. आणि पूर्ण वेळ मी म्हणजे जेव्हा मी माझ्या केसेसनंतर फ्री असायची इव्हनिंग्सला, रात्री वगैरे 9:30 मी इथेच ट्रेनिंग अँड बॅडमिंटन करून, दॅट्स हाऊ आय स्टार्टेड माय बॅडमिंटन अगेन अँड आय वेंट इन टू कॉम्पिटिटिव्ह इव्हेंट्स अगेन. या यशामागे घरच्यांचा पाठिंबा हे रहस्य असल्याचं त्या आवर्जून सांगतात. जेव्हा मी बॅडमिंटन 92 चालू केलं तेव्हा माय हजबंड ऑल्सो स्टार्टेड प्लेईंग. ही इज ऑल्सो अ कार्डिओलॉजिस्ट, व्हेरी बिझी. अँड ही ऑल्सो टूक एवढा इंटरेस्ट त्याला निर्माण झाला बॅडमिंटनमध्ये
की ही इज मोर इंटरेस्टेड दॅन मी राईट नाव. अँड मी जरी मला काही काही वेळा कंटाळाला म्हटलं नको आता नको जाऊया खेळायला, नाही, ही इज द वन हु विल ऑलवेज मोटिवेट मी से चल चल चल. म्हणून आमचे बॅडमिंटन गेम्स आम्ही ऑलवेज रात्री खेळतो. आफ्टर ऑल द कन्सल्टिंग आवर्स अँड ऑल वी ऑल प्ले, वी हॅव अ ओन ग्रुप आणि सगळेजण आम्ही रात्री म्हणजे वी हॅव अ टायमिंग्स फ्रॉम 9 to 11. सो आय डोंट हॅव प्रॉब्लेम्स ॲट होम बिकॉज माय हजबंड इज ऑलवेज विथ मी. त्याचा इंटरेस्ट जास्त आहे. अगदी हल्लीच पोर्टलँड इथं झालेल्या वर्ल्ड मास्टर्समध्येही त्यांनी रौप्य पदक पटकावलं, तर संमिश्र गटातही रौप्य पदक मिळवलं. घर, व्यवसाय आणि बॅडमिंटन या तीनही आघाड्या जमवताना दमछाक मात्र मुळीच होत नाही हे त्यांच्याकडे बघून लगेच पटतं. पद्मिनी सध्या ऑक्टोबरमध्ये मेलबर्न इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी अविरत मेहनत करतायत. आपले पेशंट्स, मुलं आणि घर या तिन्हींची योग्य सांगड घालून आपल्या आवडत्या बॅडमिंटनसाठी पद्मिनी वेळ देतात. सतत हसतमुखानं आयुष्यातल्या प्रत्येक स्पर्धेला सामोऱ्या जाणाऱ्या पद्मिनी खरोखरच एक आदर्श आहे. सुंदरामध्ये डॉक्टर श्रीलता त्रासी आपल्याला केसांच्या बाबतीत काही गुणकारी आणि उपयुक्त माहिती देणार आहेत. केस हा त्वचेचाच एक भाग असतो, त्यामुळे सुंदर, घनदाट आणि चमकदार केस हवे असतील तर त्वचेची काळजी ही घ्यायलाच हवी. आपण जे केसांचे प्रकार म्हणतो ते सरळ असू शकतील, कुरळे, सॉफ्ट म्हणजे अगदी नरम केस, किंवा अगदी राठ केस. तसं पाहिलं तर कर्ल पाहिला तर काळे केस किंवा ब्राऊन केस, अशा प्रकारे आपण केसांचे वेगवेगळे प्रकार बघू शकतो. आता खूप छान, सुंदर, लांब केस हे नेहमी अनुवांशिकच असतं, पण विरळ केस हे काही रीत्या अनुवांशिक असतं आणि हल्ली आपण खूप वेगवेगळ्या कारणाने हे विरळ केस बघतो. कमी केस असणं किंवा केसात खूप हे भेगा दिसणं म्हणजे जागा दिसणं हे कित्येकदा अनुवांशिक असतंही, पण हल्ली जे आम्ही प्रकार बघतो त्याच्यात बेसिकली कोंडा होणं, खूप कमीत कोंडा, खूप जास्त कोंडा, अगदी चिकट कोंडा किंवा अगदी सुकासुका कोंडा, हे तर अक्षरशः एका दिवसात मी 10 to 15 पेशंट बघते. नंतर दुसरं म्हणजे केस गळणं. पेशंटना फार केस गळतात आणि त्याची अति विविध कारणं आहेत. नंतर केस लवकर पांढरे होणं, हे हल्ली मी खूप तरुण मुलींच्यात बघते. नंतर केस अगदी राठ होणं किंवा त्याच्यात थोडाही ग्लो नसणं हे हल्ली आम्ही फार कॉमनली बघतो. जेव्हा आपण केस गळतात म्हणतो तेव्हा आजकालच्या मुलींना आपली फिगर फिट ठेवायची असते, कोणाला मॉडेल, कोणाला ॲक्ट्रेस व्हायचं असतं, त्यामुळे ते सडनली खूप डायटिंग करतात. हे जे सडनली गोष्टी करायचे करतात त्यामुळे मग केस गळायला लागतात. हे सगळ्यात मुख्य कारण आहे. आता दुसरं कारण म्हणजे केसांना पर्मिंग, कलरिंग, स्ट्रेटनिंग ह्या ज्या गोष्टी ब्युटी पार्लरमध्ये केल्या जातात त्याच्यात वेगवेगळी केमिकल्स वापरली जातात आणि त्यामुळे हे केमिकल्स वापरून जेव्हा कलरिंग, पर्मिंग वगैरे केलं जातं तेव्हा केसांच्या बेसिक स्ट्रक्चरला डॅमेज होऊन केस गळायला लागतात. मी कित्येकदा असं पाहिलेलं आहे की पर्मिंग, कलरिंग केलेल्या 3 to 4 महिन्यांनी पेशंट येऊन सांगतो की डॉक्टर माझे आता सडनली केस गळायला लागले. आता साधी गोष्ट घ्या, डिलिव्हरीनंतर नीट आराम नाही केला आणि फिगर फिट राहावी म्हणून नीट आहार खाल्लं नाही तर केस गळतात. आणि अशावेळी आम्हाला त्या बाईला सांगावं लागतं की बाई आता तुझी डिलिव्हरी झाली आहे, ॲटलीस्ट पहिले 3 महिने तुम्ही जर नीट आराम केला, नीट खाल्लं पिलं, डायटिंग नाही केलं तर तुझे पूर्वीसारखेच केस होणार आहेत, त्यामुळे ही सगळी नाटकं करू नका. त्यानंतर एखाद्या बाईला जॉन्डिस, टायफॉइड किंवा 2-3 महिन्यापर्यंत ताप बीप आला म्हणजे क्रॉनिक सिकनेसेस म्हणतो जे, त्यानंतर त्यांचे केस गळतात. आणि अशावेळी जर त्यांना आम्ही नीट शिकवलं म्हणजे बेसिकली डाएट किंवा न्यूट्रियंट्स दिली किंवा काही टॉनिकच्या गोळ्या दिल्या तर हे सगळे केस पूर्वावत येऊ शकतात, पूर्वीप्रमाणे येऊ शकतात. मग कोंडा होण्याची साधी आणि सरळ कारणं इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ शॅम्पू. मार्केटमध्ये किंवा टी व्हीवर जी काही तुम्ही ॲड बघता तो शॅम्पू तुम्ही विकत घेता आणि वापरता. ह्या महिन्यात हा वापरला, दुसऱ्या महिन्यात दुसरा वापरला, किंवा एका आठवड्यात 3-3 शॅम्पू केला जातो किंवा 3-3 वेगवेगळा शॅम्पू केला जातो, त्यामुळे शेवटी तिची केमिकल रिॲक्शन केसावर होऊन केस केसात कोंडा होतो. कारण तुमची तिथली त्वचा अगदी ड्राय होते आणि ती ड्राय स्किन जेव्हा तुम्ही खाजवता तेव्हा बाहेर येते, दॅट इज अ ड्राय फ्लेकी डँड्रफ.
आणि हा काही रोग नाही आहे. अशा वेळी कित्येकदा मला पेशंटला सांगावं लागतं की रविवारी शांतपणे गरम तेलाचं मालिश कर आणि पेशंटचा कोंडा निघून जातो. आता काहींना सिबॉरिक डर्मटायटिस म्हणजे खरोखरच कोंडा हा आजार होतो, पण त्यावेळी जे कोंडे होतात ते खूप स्टिकी असतात म्हणजे अगदी चिकट असतात, त्याला वास येतो जर तुम्ही घेतला तर, आणि तिथे इन्फेक्शन असतं. अशा वेळी आम्हाला तोंडाने काही औषधं द्यावी लागतात, वापरायला घालायलासुद्धा काही औषधं द्यावी लागतात, आणि मग मेडिकेटेड शॅम्पू तिथे वापरायची गरज असते. पण तो शॅम्पूसुद्धा जरूर असेल तेवढाच आणि तेवढेच काळ वापरावा. आता आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपले हॉर्मोन्स काम करतात, मुलींच्यात इस्ट्रोजन्स, मुलांच्यात टेस्टोस्टेरॉन, आणि या हॉर्मोन्सचा इफेक्ट म्हणून तैलग्रंथीवर जास्त परिणाम होऊन तैलग्रंथी जास्त काम करतात, आणि त्यामुळे ते सुकलेलं तेल आपल्या डोक्यावरचं कोंडा म्हणून दिसायला येतं. हा कोंडा जो आहे ह्या कोंड्यासाठी कधी कधी नुसता चांगला गुणकारी शॅम्पू एकच नीट डॉक्टरने सांगितलेला वापरला तर पेशंटचा कोंडा निघून जातो. बरं, कोंडा हा नेहमी नेहमी होणारी गोष्ट आहे, त्यामुळे पेशंटना आम्हाला शिकवावं लागतं की तुम्ही शॅम्पू नीट लाँग टर्म म्हणजे खूप काळपर्यंत वापरा, पण जरूर असेल तेव्हाच वापरा. हे बघ, जेव्हा एखादी एअर होस्टेस असते तिला सारखं अल्टिट्यूड बदलावं लागतं, ते एकदम थंड जागीवर जाते, एकदम गरम जागी खाली, ह्या लोकांना किंवा कायम फिरणाऱ्या लोकांना पाणी बदलतं, बाहेरची हवा बदलते, आणि त्यामुळे डेफिनेटली त्यांच्या केसावर त्यांचा परिणाम होतो. त्यांचे जर केस जर नेहमी पाहिले तर ते अगदी राठ असतील, त्यांना ग्लो नसणार आणि फार गळतात किंवा ब्रिटल असतात. अशा वेळी अकॉर्डिंग टू ॲटमॉस्फिअर आम्ही त्यांना सल्ला देतो की आता UAE म्हणजे सौदीत वगैरे असलेल्या लोकांना काय म्हणतो आम्ही, हार्ड वॉटर वापरलं जातं, त्याच्यात कॅल्शियम वगैरे सॉल्ट्स जास्त असतात. अशा वेळी त्यांना आम्ही छान कंडिशनर्स वापरायला सांगतो, किंवा कधी कधी तर बिस्लरी पाण्याने केस धुवून घ्या असं सांगतो, किंवा मग काही घरगुती उपाय सांगतो. पण अकॉर्डिंग टू म्हणजे बाहेरचे कंडिशन्स आणि ॲटमॉस्फिअर पेशंटना वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतात. म्हणजे काही ठिकाणी तर चक्क आठवड्यात 3-4 तास छान गरम तेलाचं मालिश कर म्हणतो, किंवा होममेड कुठला कंडिशनर वापर म्हणतो आणि मॅनेज करतो. एक बघ असं आहे की आपण जे काही खातो त्यातलं मेन सगळी सत्वं जातात ब्रेन, हार्ट, किडनी, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट ऑर्गन्सना. बाकी जेव्हा उरतं तेव्हा ते केसांना नखांना पुरवलं जातं. त्यामुळे हा एक निसर्गाचा रूल आहे. त्यामुळे आपण जेव्हा डायटिंग आणि करतो तेव्हा आपल्या बाकी ऑर्गन्सना नीट सगळं मिळत असतं, पण आपल्या केसांना किंवा नखांना नीट काही मिळत नाही. आणि त्यामुळे ह्या लोकांना डायटिंग नीट सांगणं म्हणजे आहारात बदल सांगणं हे अतिशय जरूर पडतं. मग आहारात बदल म्हटलं तर कुठले बदल? केस हे केसात मॅक्झिमम प्रोटीन म्हणजे प्रथिन, काय म्हणतात प्रोटीनला, प्रोटीन्स असतात, आणि ह्या प्रोटीनसाठी आम्हाला जर एखादा व्हेजिटेरियन असेल तर शेंगदाणे, सोयाबीन्स हे जास्त खा, किंवा पनीर साधी गोष्ट खा म्हणून सांगावं लागेल, आणि एखादा नॉन व्हेजिटेरियन असेल तर नॉनव्हेज जास्त खा म्हणून सांगावं लागेल. पण ॲट द सेम टाईम आम्ही कित्येकदा प्रोटीन पावडर्स ॲडिशनल त्यांना डाएटमध्ये घ्यायला लागतो, किंवा साधा घरगुती उपाय मी पाहिलेला आहे, 3-4 बदाम रात्री भिजवून सकाळी रोज खा, म्हणजे ज्यांना परवडेल त्यांनी नेहमी करावं, त्याचा फायदाच होतो. एखादा खूप राठ वगैरे केस असेल तर त्या पेशंटला मी साधं मेथी आहेत ना त्या ओव्हरनाईट भिजव म्हणते 1-2 चमचाभर, दुसऱ्या दिवशी कच्च्या दुधात वाटून घे म्हणते, ते नीट केसांच्या मुळांना आणि केसांना लाव, 1/2 पाऊंड तास बस आणि आंघोळ कर म्हणते. मेथ्यात अतिशय चांगला कंडिशनिंग इफेक्ट आहे. आता आपली साधी मेहंदी, जी जगात म्हणजे आपल्या जगात ह्याला नाव आहे मेहंदीला, कारण मेहंदीचे खूप वेगवेगळे उपयोग आहेत. त्यातला एक उपयोग मेहंदीचा म्हणजे हेअर कंडिशनिंग. मेहंदीत कात मिक्स केला, नंतर थोडं लोखंडाच्या भांड्यात ते जर बनवून घेतली ती मेहंदी, तर 30 मेहंदी 15-20 मिनटं लावली तर त्याचा कंडिशनिंग म्हणून इफेक्ट येतो. त्याच्याने केस थंड होत, म्हणजे डोकं थंड होतं आणि कोंडाही डोक्यातला जातो, माइंड यू. पण हीच जर मेहंदी 1-2 तास लावली तर त्याच्याने अतिशय केस ड्राय होतात, जरी केसांना रंग आला तरी फार ड्राय आणि राठ केस होतात. त्यामुळे त्याच मेहंदीचा कंडिशनिंग म्हणून उपयोग करता येतो, आणि त्याच मेहंदीचा आपल्याला रंग आणण्यासाठी उपयोग करता येतो. काळी मेहंदी हा एक डायचाच प्रकार आहे, त्यामुळे ज्यांना मेहंदी म्हणजे काळे डाग पडतात तोंडावर, गालावर, हातावर, त्यांना आम्ही नेहमी सांगतो डाय करतेस का? तो पेशंट सांगतो नाही डॉक्टर, मी फक्त मेहंदी लावतो.
आणि आम्ही त्या पेशंटना सांगतो की काळी मेंदी लावायची नाही, हा एक डायचाच प्रकार आहे. बरं, साधा घरगुती उपाय म्हणजे आंबट दही, त्याच्यात साधं लिंबाचा ज्यूस घालून जर त्यांनी केसांना लावला तर त्याला छान ग्लो, आणि मग एक तासाने धुतलं तर त्याला इतका सुंदर ग्लो येतो की तो बघण्यासारखा असतो. किंवा काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स लाईक आवळा, नीम, आंबेहळद, नंतर रक्तचंदन, हे सगळं एका चंद हे सगळं मिक्स करून, दह्यात मिक्स करून जरी ते हेअर फूड म्हणतो त्याला, ते लावायला सांगितलं आणि एक दोन तास ठेवून नंतर धुतलं तरी केस नरम होतात, डोक्यातला कोंडा जातो, डोक्याला कूलिंग इफेक्ट होतो, डोकंदुखी कमी होते. तर मग अशा कित्येक गोष्टी आपल्याला हव्या असल्या तर पेशंटना सांगता येतात, पण याचं बेसिक नॉलेज आम्हाला असायला लागतं आणि ते रुटीनली आम्ही अभ्यास करून करतो. सगळेच प्रॉडक्ट्स वाईट आहेत की किंवा उपयोगी नाहीत असं मी कधीही म्हणत नाही, पण एखादा प्रॉडक्ट वापरून, म्हणजे मी नावं नाही घेणार कारण मी डॉक्टर आहे स्वतः, त्याचा किती कितपत चांगला किंवा वाईट उपयोग झाला हे बघून नंतर दुसरा ट्राय करणं हे हल्लीच्या आपल्या यंग जनरेशनमध्ये कधीच दिसून येत नाही. ते आज ह्या महिन्यात हे पाहिलं तर ते वापरलं, मग कोणीतरी मैत्रिणी सांगितलं हे वापर ते वापरतं, आणि त्यामुळे कित्येकदा आम्ही पाहिलं आहे सिव्हिअर कॉन्टॅक्ट ॲलर्जी. फॉर एक्झाम्पल, एक नवीन इम्पोर्टेड हेअर कलरिंग एक आलेलं आहे आणि मी पाहिलं की प्रत्येक ब्युटी पार्लरमध्ये घरोघरी ते वापरलं जातं कारण ते इझी आहे, कम्पॅरेटिव्हली महाग नाही आहे. पण त्याच्याने माझ्याकडे एक यंग मुलगी 17 ते 18 वर्षाची आणली गेली, तिला सिव्हिअर पाणी 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 होऊन एक्झिमा झाला होता डोक्यात, आणि मी नुसतं विचारलं की काय वापरलं तेव्हा त्यांनी सांगितलं की डॉक्टर आमच्याकडे लग्न होतं म्हणून आम्ही कलरिंग एजंट वापरलं. सो दॅट इज रॉंग. तर मी हेच सांगू इच्छिते की तुम्ही वापरा गोष्टी, पण त्याला नीट ट्रायल द्या आणि त्याला म्हणजे तर किती वेळ, एक महिना दोन महिना तरी वापरून त्याचा इफेक्ट साईड इफेक्ट बघा, आणि एखादा साईड इफेक्ट आला तर कृपा करून ते वापरू नका. आता काही हेअर टॉनिक्स आहेत त्याचे खरोखर चांगला उपयोग होतो आणि मी स्वतः ते वापरते, पण नाव घेणं हे नाही, पण डोंट गो बाय ॲडव्हर्टाईजमेंट्स. काहीतरी टी व्हीवर आलं आहे किंवा पेपरात आलं आहे आणि ते वापरायचं आणि वाटतेल तितक्या वेळा वापरायचं हे रॉंग आहे, कारण त्याचे साईड इफेक्ट्स होतात. हल्ली मी मुलांचं ग्रेईंग फार बघते, केस पांढरे होणं हे अतिशय कॉमन झालेलं आहे. ह्याला जसे बाहेरचे केमिकल्स किंवा हेअर कलरिंग पर्मिंग हे कारण आहे, तसंच मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव हे अतिशय कॉमन काम आहे. ना मानसिक तणाव म्हणजे काय होतं की आपण त्या मुलांना इतकं त्या अभ्यासामागे किंवा कुठल्या गोल मागे भरडून टाकतो की आणि जेव्हा त्या मुलांना झेपत नाही ते करणं तेव्हा त्या मुलांचे केस अगदी गळतात, म्हणजे पांढरे होतात. आणि अक्षरशः एक मुलगा मी पाहिला होता की जो 10 दिवसात त्याचे वडील सांगायला लागले की डॉक्टर त्याचे 80% केस पांढरे झालेत. त्या मुलाला मी बसून विचारलं की बाळा तू काय करतो, तर मला मी 12वीत तुला पुढे काय करायचं आहे, तर मला म्हणे काही करायचं नाही कारण मला अभ्यासात इंटरेस्ट नाही आणि माझ्या वडिलांना मी इंजिनियर राहायला हवं. तर वडील त्याला मारून मुटकून अभ्यासाला बसवायचे आणि त्याला ते जमत नसायचं आणि त्याला प्रिलिमला कमी मार्क मिळालेले, त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला इतकं मारून झोडून ठेवलं होतं की त्या 10 दिवसात त्या मुलाचे केस सगळे पांढरे झाले. त्यामुळे मला कित्येकदा सांगावं लागतं की मानसिक तणावाने 40-50 नंतर एखाद्याला हार्ट अटॅक येऊन तो मरू शकतो, पण लहानपणी तोच माणूस, तोच एक लहान मूल सगळे केस पांढरे करून येऊ शकतो. त्या मुलाला आम्हाला ट्रीटमेंट म्हणजे काही द्यावं लागलं नाही, मला त्याच्या आई वडिलांना शिकवावं लागलं की कसं जगावं, काय करावं. आणि एकदा त्याचे आई वडील सॉफ्ट आणि चांगले झाले त्या पोराचे सगळे केस नुसते 2 टॉनिकच्या गोळ्या देऊन काळे झाले. आणि आजचा मानसीचा सल्ला, प्रवास करताना हॉटेलमध्ये उतरणार असाल तर ही खबरदारी घ्या, प्रवासाला निघण्यापूर्वीच हॉटेलचं बुकिंग करून ठेवा. आयत्यावेळी हॉटेल शोधण्याची वेळ आलीच तर एखाद्या व्यक्तीने सामानाजवळ थांबा, म्हणजे सामान घेऊन हिंडण्याचा त्रास होत नाही. हॉटेलचा चेक इन आणि चेकआउट टाईम नीट बघून ठेवा, नाहीतर थोड्या वेळासाठी पूर्ण दिवसाचं भाडं द्यावं लागेल. आपलं मौल्यवान सामान हॉटेलच्या रूममध्ये ठेवून बाहेर जाऊ नका.